मित्रांनो, मी स्वरा आणि किचन डायरी ह्याचं तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आले छान रेसिपी, त्याचं नाव आहे ओरिओ मोदक. आपल्याला गणपती बाप्पाला हे मोदक करू शकतात. तर आपण आता कृती करूया. आपल्या ओरिओ मोदक साठी लागणारे हे ओरिओ बिस्किट 20 बिस्किटांचा वापर करणार. एका पॅकेट मध्ये 4 बिस्किट आहे. आता आपण ही सगळी बिस्किट एका भांड्यात काढणार आहोत. काढून घेतली आहेत. आता आपण ह्याच्यातला क्रीम काढणार. आता आपण हे बिस्किट मधली क्रीम काढून घेतले. आता हे बिस्किट आता आपण क्रश करणार आहोत. चला तर आपण ह्याच्या मलई टाकूया. आता आपण हे मिश्रण मळून घेऊया. छान पीठाचं पीठ तयार झालंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोक काजू पावडर घालू शकता. 1 ते 2 चमचे नारळाचं पावडर टाकणार आहोत. छानसा गोवा बनवून घेतला आहे. आता मी तुम्हाला एक छानसी ट्रिक दाखवणार. आता मी ह्याच्यात मी क्रीम भरली आहे. आता मी ह्याचा छानसा बॉल बनवणार आहे. त्या पद्धतीने मी आता 5 बॉल तयार करून घेतले. असे आहे की ह्याच्यामध्ये एक एक बॉल असे ठेवायचे आहे त्या मशीन. त्यांना वरन प्रेस करणार आहोत. वरच एक्स्ट्रा आलेलं पीठ आहे ते आपण बाउन मध्ये काढून घेणार आहोत. आता मी हा साचा उघडलेला आहे. आता आपण एक एक करून मोदक काढणार. आता आपले ओरिओ मोदक तयार झाले. आता मी तुम्हाला हे उघडून दाखवते. हा बघा तुम्हाला मित्रांनो माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.